महाराष्ट्र राज्य में 1 सितंबर को बीजेपी विधायक नितेश राणे ने अहमदनगर में विवादित बयान देकर दो समुदायों के बीच दरार पैदा की, जिसके चलते जलगांव शहर में शिकायतकर्ता फारूर शेख द्वारा जलगांव जिलापेट पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है, पर अब तक भी कोई कार्यवाही न होने पर शिकायतकर्ता फारूक शेख ने मुख्य न्यायिक मजिस्ट्रेट जलगांव को धारा 175 के अनुसार भारतीय सिविल न्याय संहिता की अदालत में एक आपराधिक मामला दायर किया है, जिसकी अगली सुनवाई 3 अक्टूबर को तय की गई है। नितेश राणे यांनी अहमदनगर येथे ज्या पद्धतीने दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले होते, त्याबद्दल आम्ही माननीय पोलीस अधीक्षक, माननीय पोलीस महासंचालक, माननीय जिल्हा दंडाधिकारी, माननीय पोलीस निरीक्षक जिल्हापेठ या सर्वांकडे वारंवार जाऊन लेखी तक्रारी देऊन सुद्धा त्यांनी काही कारवाई केली नाही। म्हणून माननीय जळगाव मुख्य न्याय दंडाधिकारीकडे आम्ही माननीय ॲडव्होकेट अजय कुमार सिसोदिया व माननीय त्यांचे सहकारी दीपक कुमार सोनवणे यांच्या माध्यमाने आम्ही त्यांच्यावर खटला दाखल केलेला आहे 39 आणि पुढील सुनावणी 3-10 ठेवलेली आहे। सांगण्याचं तात्पर्य एक आहे, एकच आहे की संविधानने दिलेल्या हक्काप्रमाणे व भारतीय संविधानने व भारतीय न्याय संविधानने दिलेल्या कायद्याप्रमाणे आम्ही त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि निश्चितच आम्हाला याच्यातून न्याय मिळेल हे आम्हाला आहे, कारण की आमचा भारताच्या संविधानावर पूर्णपणे हक्क आहे आणि पूर्णपणे आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही आभार व्यक्त करतो ॲडव्होकेट अजय कुमार सिसोदिया व ॲडव्होकेट दीपक कुमार यांचे की त्यांनी एकता संघटनेच्या माध्यमाने ही तक्रार आमची स्वीकारली आणि माननीय न्यायालयाला त्यांनी ती सादर केलेली आहे आणि निश्चितच 3 तारखेला जो युक्तिवाद होईल त्याच्यात निश्चितपणे ती आमची बाजू मांडतील आणि न्यायालय योग्य तो निर्णय घेईल। धन्यवाद। फारूक शेख, समन्वयक, एकता संघटन, जळगाव। दिनांक 1/9/2024 रोजी आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर येथे जाहीर सभेत मुस्लिम समाजाबद्दल धार्मिक भावना दुखावणारे असे वक्तव्य केले होते। त्या संदर्भात अनेक वेळा आमचे जे फिर्यादी आहेत फारूक शेख अब्दुल्ला यांनी माननीय पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा त्यांनी गुन्हा दाखल न करून घेतल्याने आम्ही दिनांक म्हणजेच काल 20/9/2024 प्रायव्हेट कंप्लेंट म्हणजेच 175 भारतीय नागरिक न्याय संहिता 175 दाखल केलेला आहे। त्यात आम्ही भारतीय न्याय संहिता कलम 196 आणि 298/299/302 प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। त्यात माननीय न्यायालय आता पुढील तारीख 3/10 ही नेमलेली आहे। सदर जर संदर्भ बघितला तर मूळ फिर्यादी यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी माननीय न्यायालयात धाव घेतलेली आहे। करिता न्यायालयाकडून आम्हाला अपेक्षा आहे की न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल। तसेच आम्हाला भारतीय संविधानाने स्वातंत्र्य दिलेले आहे की कोणीही व्यक्ती कोणा विरुद्ध दावा दाखल करू शकतो। त्या संदर्भानुसार आम्ही जर कितीही मोठा व्यक्ती असला तरी त्याच्याविरुद्ध आम्ही न्यायालयात दावा दाखल करू शकतो। करिता आम्ही सदरचा दावा दाखल केलेला जळगाव येथील चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सो यांच्या कोर्टामध्ये फिर्यादी फारूक शेख अब्दुल्ला यांनी फौजदारी खटला नंबर 783/24 हा आमदार निलेश राणे यांच्याविरुद्ध त्यांनी जे धर्मगुरूच्या बाबतीत अपशब्द वापरले होते आणि त्याच्यामुळे जे समाजामध्ये जो असंतोष निर्माण झाला होता त्याच्या बाबतीत मेहरबान कोर्टासमोर खटला दाखल करून दाद मागितली आहे। याच्या आधी पोलिसांकडे वारंवार चकरा मारून गुन्हा दाखल करण्याचे विनंती केली, अर्ज दिले, विनंती केली, परंतु न दाखल झाल्यामुळे मेहरबान कोर्टासमोर तसा अर्ज त्यांनी फाईल केलेला। त्याच्यामध्ये मेहरबान कोर्ट लवकरात लवकर निर्णय घेईल।